सर्व रसिकांना नमस्कार. ठाणे नगरपालिकेने पंडित राम मराठे यांचा पुरस्कार मला दिला ते मला कळल्यावरच खरं माझ्या अंगात रोमांच आले. कारण महाराजांचा इतका सहवास होता 40 वर्ष आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला त्यांच्या मी जवळजवळ 30-30 मैफिली अशा ऐकल्या की रात्री 9:30 ते 4:30 असा दमदार गाणारा मनुष्य. म्हणजे 2 इंटरवल व्हायच्या आणि 4:30 ला भैरवी व्हायची. रामभू सोडून सगळे जमलेले असायचे पण ते त्याच ताकदीन गायचे. आणि गतिमान गायक असं मी त्यांना म्हणायचो की लोकांचं लक्ष ते जे निर्णायक प्रकार करायचे लयीचे त्या लयीत इतके गुंतवून ठेवायचे की लोकांना विचार करायला वेळ नाही. असे मास्तरांच त्यांची काही काही त्यांनी ऐकवलेली म्हणजे मास्तरांची आम्हाला आठवण येते. आणि त्यांचा विशेष म्हणजे जोड राग जे आहे ते त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं असे तयार केले होते की गळ्यात गळा घालून दोन्ही राग गायचे. ते कौशिक कानडा असेल तर 3 स्वर कानड्याचे 3 स्वर मालकोचे असे लागोपात आणि ह्याला फार प्रभुत्व लागत. आणि थोडक्यात रंग जमवण्याची त्यांची म्हणजे एकदा काय झालं तर दिल्लीला एक महोत्सव होता. त्या महोत्सवात आमिर खान पण होते आणि हे पण होते. तर गव्हर्नर येणार म्हणून 10 मिनिटं कोणीतरी मोठा गवई त्यांना पाहिजे होता. म्हणून ते आमिर खान कडे गेले म्हणले खासा आप 10 मिनिट गायन घ्या. आणि त्यावेळेला एका सिटिंगला 1500 रुपये मिळायचे आणि संगीत परिषदेत प्रत्येक गवायचे 2 सिटिंग असायचे. तर आमिर खान सगळ्यात मोठ्या आमिर खान म्हणून त्यांना विचारायला गेले की खासा बाप गायले क्या आपको और 1500 रुपये मिलेगा. खासा म्हणले नाही भाई मेरा रिश्व लग्न तक आधा घंटा जाता है ये काम मेरे से नहीं होगा लेकिन मैं तुमको एक अच्छा आदमी बता तो राम मराठे जी उनके पास जाओ तुम. मग ते राम मराठेंच्याकडे गेले. राम मराठे तंबाखू खात होते तेव्हा त्यांना म्हणले की रामभाऊ तुम्ही 10 मिनिटं घाल का तुम्हालाही 1500 रुपये मिळतील. राम मराठे म्हणले 10 मिनिटं का आम्ही 3 मिनिटं नाही का रेकॉर्ड मध्ये गात. आणि रामभाऊनी 10 मिनिटं आराणा गमून त्या गव्हर्नरला उभा केला असे काय दिले. म्हणजे मला यात आशीर्वाद आमिर खानचा प्रामाणिकपणा आणि आमिर खाने योग्य मनुष्य देणं त्याच्यात फार त्यांचं कौतुक. तर असे रामभाऊ आणि आज सुद्धा तरुण पिढीनं रामभाऊंच्या गाण्याचा अभ्यास करावा असं मी सांगतो इतकं त्यांचं गाणं मोठं होत. आपल्या याच्या याचं बक्षीस त्यांना दिल्लीचं कुठलं ते संगीत नाटक अकॅडमीचं त्यांना नाट्य संगीताचं बक्षीस दिलं ते बऱ्याच जणांना पटलं नाही मलाही पटलं नाही. हा आणि गंमत म्हणजे ज्ञानात क्लासिकलचं दिलं सीआरव्यास त्यांनाही ते पटलं नव्हतं. ते सुद्धा एकाला म्हणलंय की माझ्या विधी त्यांना द्यायला पाहिजे होत इतकं. तर असे रामभाऊ. बरं रामभाऊंचं आणखीन म्हणजे सिनेमात काम केलेले नाटकातले हे संगीत दिग्दर्शक नकलाकार त्यांच्यासारख्या नकला मी कुणाच्या पाहिल्या नाही. वसंतराव देशपांडे आणि रामभाऊ रामभाऊ गजानबुवांचे नकल करताना गजानबुवा समोर होते ते सुद्धा उभे राहून त्याने टाळी दिली इतकी सुंदर त्यांनी नक्कल केली रामभाऊंची. निवृत्तीबुवांची ते नक्कल करायचे तेव्हा निवृत्तीबुवांचा अमुक एक स्वर लागायच्या वेळेला बुबुळ वर जायचो या डोळ्याच ते सुद्धा रामभाऊने करून दाखवलं. आणि आम्ही काय टाळायचं काय तुमची नक्कल. त्याच्यानंतर मल्लिकार घेऊन त्यांची या सगळ्या नकला म्हणजे रामभाऊंचं जीवन हे असं चौफेर होत सगळीकडे. आधी आमच्या क्लासिकल मध्ये गवयात विनोद कमी असतो सगळे आपापल्या नादात असतात रामभाऊंचं तसं नव्हतं. आणि आता या क्लासिकलला अशी पारितोषिक वगैरे आत्ता सुरू झाले नाहीतर पूर्वी राजाश्रय असायचा तेवढाच गवई जिवंत राहायचा. एका गव्याला विचारलं जुन्या की बाबा तू मंगळवार गुरुवारचा उपास करतोस का
तर तो म्हणला मी आत्ता आत्ता जेवायला लागलोय. आणि त्या गोष्टी म्हणजे सांगितलं तर या हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला आणखीन उभे घेऊन मी रामभाऊ सरकार आणखीन अभ्यास करीन असं वचन देतो तुम्हाला.